नमस्कार, मी मनुश्री पाटील. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत. आणि आजचा आपला विषय आहे ताण बैठ्या कामाचा. वाढत्या तंत्रज्ञानामुळे लोकांचे कष्ट तर कमी झाले आहेत, मात्र बैठी कामं जास्त झाले आहेत. सतत कम्प्युटर समोर बसून राहावं लागत आहे आणि त्याचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटे सुद्धा आहेत. कारण सतत बसून राहिल्याने निरनिराळे आजार वाढत चालले आहेत. पण मग यावर उपाय काय, याबद्दल जाणून घेणार आहोत आपण ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर सुबोध मेहता यांच्याकडून. तुमचं स्वागत आहे बिन लोकमतमध्ये. तुम्हाला जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 0226689924. आमचा नंबर पुन्हा एकदा ऐका 0226689924. सर, आता आपण सतत कॉम्प्युटर समोर बसून असतो, अगदी ऑफिसमध्ये अगदी 12-12 तास लोक कामं करतात, कोणत्या प्रकारची दुखणी होतात त्यांना साधारण? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, कारण मला वाटतं आजच्या काळात कॉम्प्युटरशिवाय पान हलत नाहीये, किंवा कदाचित पेपरलेस ऑफिसला पान हलवायची वेळी पडत नाहीये. तर असं सतत एका पोझिशनमध्ये किंवा चुकीच्या पोझिशनमध्ये कामाच्या व्यापात आपल्या लक्षात राहत नाही की आपण कोणती पोझिशन घेऊन बसतोय. आणि बऱ्याचदा चुकीच्या पोस्चरमुळे, कारण सहज सोप्या वाचलेल्या पोझिशन आपल्याला असं वाटतं की त्यांनी काम सोपं होतंय, पण त्यांनी लॉंग टर्म खूप नुकसान होतं. अशा बरेच आमच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही ऑब्झर्व केलं आहे की बरेच पेशंट्स पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी, जे पूर्वी साधारण सिनियर सिटीझन आमच्याकडे यायचे पाठदुखी घेऊन, आता मी मला असं जाणवतं की तरुण मुलं कॉम्प्युटरच्या किंवा बैठ्या कामाच्या उपयोग वापरामुळे आमच्याकडे पाठदुखी, मानदुखी असे प्रॉब्लेम घेऊन येत आहेत. सर, पण आपण बघितलं की काम त्यांना माहिती असतं की कुठेतरी आपल्या पाठदुखीचा वगैरे त्रास होणार आहे, काम तर टाळणं शक्य नसतं, मग अशा वेळी काय करायला पाहिजे त्यांनी? नाही, कसं होतं की हे सतत, जसं आता भारत हे आता सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचं एक म्हणतात की भारत एक बॅकरूम बॅक ऑफिस झालं जगाचं, त्यामुळे आता भारताचे जागतिकीकरणामुळे स्तोत्र झाले पैसे उत्पन्न करण्याचं, निर्माण करण्याचं, ते एक कॉम्प्युटर युगामुळे झालं आहे. तर त्याचा फायदा बराच आहे, पण या कामाच्या व्यापात जे सतत 12-12 तास 14 तास कामं करतात, ओव्हरवर्क करतात, तर असं अनइंटरप्टेड काम करण्यापेक्षा जर त्यांना आपण काही चांगली पोस्चर शिकवली, चांगल्या पद्धतीने काम करायची पद्धत शिकवली, किंवा मध्ये मध्ये ज्याला आपण रिकव्हरी टाइम देत नाही, ऑफिसच्या मध्ये कामाच्या ताणामध्ये रिकव्हरी टाइम मिळत नाही, सतत एकाच ब्रेक न घेता सतत काम करीत राहतात, आणि त्यामुळे हा फार त्रास होतो. कुठेतरी मध्ये ब्रेक घेणं, कुठेतरी रिकव्हरी टाइम दिला पाहिजे, मध्ये काही सोपे सोपे व्यायाम केले पाहिजेत, त्याचप्रकारे बसण्याची, काम करण्याची, ज्याला आपण एक इंग्लिशमध्ये एक नाव आहे अर्गोनॉमिक्स, म्हणजे वर्क रिलेटेड पोस्चर, ते काम करण्याचं पोस्चर हे आरोग्याचं खूप महत्वाची गोष्ट आहे. याच्याकडे दुर्लक्ष केलं तर काही महिन्यानंतर, काही वर्षांनंतर कायमचं पोस्चर चुकीचं होऊ शकतं, शरीराची ठेवणच होऊन जाऊ शकते. सर, एक फोन आलाय सोलापूरवरून, विजय उपाध्याय आहेत, बोला विजय. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. हे जे आपण खुर्चीवरती बसून जे काम जेव्हा करतो तेव्हा मागचा बॅक शोल्डर जो असतो तो असा पेन सारखा होतो, आणि थोडं दाबलं म्हणजे ते थोडं बरं वाटतं, किंवा थोडं असं हात फिरवलं म्हणजे बरं वाटतं, तर ते त्याच्यासाठी काही जेल किंवा काही औषध किंवा काय आहे हे जरा सांगता का? हा, जसं आपण बोललो तसं बैठक काम करताना किंवा कॉम्प्युटर वापरताना आपले खांद्यांवर ताण पडू नये म्हणून एल्बो, जे आपली कोपरा असतात, ती कोपरा साधारण 90 डिग्री फोल्ड करून ठेवायची, त्याला एल्बो रेस्ट किंवा कोपराचा जर सपोर्ट जर असेल तर अधिक चांगला फायदा होईल. तसंच जेव्हा आपण ज्या डेस्कवर काम करतो त्या डेस्कवर आपलं रिस्ट पण सपोर्ट होत असेल, आणि माऊस ऑपरेट करताना जास्ती रिस्ट वेडे वाकडे होत नसेल तर खूप फायदा होऊ शकेल. आणि सतत हात मोकळा खाली सुटला नाही पाहिजे, आणि जे ट्रॅपेझियस म्हणून स्नायू असतात, चुकीच्या पोस्चरमध्ये 15-20 मिनिटं तुम्ही झोपलात, म्हणजे स्टॅटिक पोस्चरमध्ये पण चुकीचं पोस्चर असेल, काम करताना जाऊन द्या, जर स्टॅटिक पोस्चरमध्ये पण चुकीचं पोस्चर असेल तरी सुद्धा 10-15 मिनिटांनी चुकीच्या पोस्चरने फटीक येत, आणि हे दुखतं ते फटीकमुळे दुखतं. जसं अति काम केल्याने, अति धावल्याने तुमच्या पायात गोळा येतो, तसं अति वापरल्यामुळे किंवा चुकीच्या वापरामुळे, चुकीच्या पोझिशनमुळे फटीक पेन होतं. हे टाळायचं असेल तर फक्त गोळ्या औषधं घेऊन फायदा नाही, कायमचं त्याचं काम करण्याची पद्धत बदलली पाहिजे. टेम्पररी स्पाझम कमी करण्यासाठी आम्ही काही गोळ्या देतो, मसल रिलॅक्सेशन, ताण नाहीसा करण्यासाठी गोळ्या देतो, फिजिओथेरपी देतो, काही प्रकारच्या मोडॅलिटी असतात, डायथर्मी म्हणा किंवा अल्ट्रासाऊंड म्हणा, की ज्याने मसल रिलॅक्स होतात. पण जर तुम्ही पुन्हा उद्या काम कराल, परवा काम कराल, तर पुन्हा त्रास होणार. पण मग योग्य पोस्चर काय? कॉम्प्युटर वाल्यांसाठी किंवा बैठक काम करण्यासाठी साधारणतः माझ्याकडे एक स्लाइड आहे, मी दाखवतो की योग्य पोस्चर म्हणजे वर्क इन अपराइट सिडेंटरी पोझिशन, अशा प्रकारे बसलं पाहिजे, पाठीला बॅक रेस्ट पाहिजे,
स्लाउचिंग, विशेषतः मी बघितलंय कॉम्प्युटरवर जे काम करतात ते मानेचं स्लाउचिंग, म्हणजे मान पुढे घेऊन काम करण्याची पद्धत असते. इस्पेशली जे लोक 40 वरती बायफोकल वापरतात आणि बायफोकल चष्मा न लावूनच काम करतात, ते कॉम्प्युटर स्क्रीन बघण्यासाठी समोरचे मान असं वर करून पाहत राहतात आणि त्याच्यामुळे मानेला ताण पसतो. तर त्या लोकांना माझी सूचना आहे की त्यांनी बायफोकलच्या ज्या जवळचा अंतर्भागाच्या लेन्स असतात तो नंबर आहे, त्या नंबरचा चष्मा स्पेशली कॉम्प्युटरसाठी करून तोच फक्त चष्मा वापरावा, म्हणजे बायफोकल वापरू नये, म्हणजे मानेची पोझिशन चांगली राहील. तसं स्लाउचिंग टाळावं. बरोबर. पण मग स्लाउचिंग टाळण्यासाठी काही एक्सरसाइज वगैरे आहेत का किंवा काय करायला पाहिजे एक्झॅक्ट? हे बघा, चांगलं पोस्चर मिळवण्यासाठी पहिली चांगली मनात इच्छा पाहिजे की मला चांगलं पोस्चर आणि चांगलं आरोग्य मिळवलं पाहिजे. आणि एकदा का तुमच्या मनात इच्छा निर्माण झाली की मला चांगलं पोस्चर आणि चांगलं निरोगी पूर्णपणे माझं काम करण्याचे आयुष्य मान आहे तेव्हा माझा निरोगी राहायला पाहिजे. मला जास्तीत जास्त म्हणजे मी अशा केसेस बघितल्यात की पाठदुखी झाल्यामुळे, असह्य झाल्यामुळे बँकेत काम करणारे लोक किंवा कॉम्प्युटर प्रोफेशनल यांनी VRS घेतलेली आहे. ओके. तर म्हणजे हा प्रॉब्लेम टाळण्यासाठी हे काय कसं असतं, प्रत्येकाला असं वाटतं की मला कधीच होणार नाही, दुसऱ्याला झालं मी एकदम आरोग्य आहे. जोपर्यंत हार्ट अटॅक येत नाही तोपर्यंत सिगरेट पिणाऱ्या प्रत्येक माणसाला वाटलं की मला अटॅक होणार नाही. तसंच एक काम करतानाच आहे की आपण कसे वडे वाकडे पोस्चर मध्ये काम करतो ते आपल्याला वाटतं की मला सुरुवातीपासून योग्य पोस्चरची हे केली. मी जर कित्येक पेशंट सांगतो की जेव्हा तुमच्या मनात इच्छा असेल की चांगलं पोस्चर हवंय, तर तुम्ही तुमच्या मित्राला, मैत्रिणीला, बाजूच्या कलिग्जना किंवा घरी तुमच्या मुलांना किंवा पत्नीला सांगू शकता की मी जर चुकीचा बसत असेल, चुकीच्या पोस्टरने उभं राहत असेल, काम करत असेल, तर मला लगेच वॉर्न करा. बरोबर आहे. आणि प्रत्येक वेळी ही इच्छा असणं आणि ती प्रत्येक वेळी फॉलो करणं, आणि हे कोणत्याही वयात करता येतं, चुकीचं पोस्चर कोणत्याही वयात करेक्ट करणं हा एक मी तर म्हणेन, जेवढं आपल्या आरोग्यासाठी अन्न, प्रॉपर झोप, तसंच हे पोस्चर किंवा काम करण्याची बरोबरची पद्धत, आर्गोनॉमिक्स, हे इतकीच महत्वाची आहे चांगल्या आरोग्यासाठी. सर, तुम्ही साधारण म्हणाले की पाठीचे बसून बसून साधारण पाठीचे आणि मानेची दुखणी होतात, ही दुखणी कशा प्रकारची असतात? म्हणजे मोस्ट कॉमन प्रॉब्लेम आहे, दोन प्रकारची दुखणी असतात. म्हणजे आता कॉम्प्युटर युगामुळे किंवा मॉडर्न इव्हन इटिंग स्टाईल्स पण बदलल्यात. एकाच जागी जसे आपले पूर्वज खूप कष्ट करायचे त्यामुळे कॅलरी लॉस पण व्हायचं, पण आता काय झालं की आपण इव्हॉल्व्ह झालो, कॉम्प्युटर वापरतो, एका जागी बसतो, कमीत कमी हालचालीने जास्तीत जास्त काम करायचा प्रयत्न करतो. पण ह्या उत्क्रांतीमध्ये शारीरिक आणि मानसिक आपल्या ओबेसिटी हा प्रॉब्लेम व्हायला लागला. जसा पूर्वीच्या काही फक्त अमेरिका, इंग्लंड या सुधारित देशांमध्ये असायचा, भारतामध्ये पण ओबेसिटी पाहतो, पोटाचा घेर वाढतो, त्याच्यामुळे गुरुत्व मध्ये बदलतो आणि पाठीची दुखणी सुरू होतात. त्याचप्रकारे मानेची आणि कमरेची दुखणी चालू होतात. आणि मसल टोन हा एका एका चुकीच्या मसल स्टोनचं सवय लागली की त्याच प्रकारचं क्रॉनिक फटीक सिंड्रोम होतो. अच्छा. आणि स्पॉन्डिलोसिस व्हायला पण मदत होते, म्हणजे कमी वयात स्पॉन्डिलोसिस व्हायला हे पोटाचा घेर वाढणं किंवा मसल टोन पोटाचा कमी असणं, ज्याला इंग्लिश मध्ये लॉर्डोसिस म्हणतात, हे आजकालच्या पिझ्झा कल्चरमुळे सिटिंग पोझिशनच नाही तर आपल्या खाण्याच्या लाईफस्टाईल किंवा खाण्याच्या सवयीचाही कुठेतरी परिणाम होतो. म्हणजे फोन आलाय आपल्याला, गुरुनाथ आपल्या बरोबर आहेत, बोला गुरुनाथ. गुरुनाथ तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, बोला. फोन कट झालेला आहे. सर, आताच आपण म्हणतो की खाण्याच्या सवयीमुळे, पण मग अशा कुठची फूड्स आहेत ती जी आपल्या बोन्ससाठी किंवा अगदी योग्य आहेत आपला आहार म्हणून? मला वाटतं आपण लहान मुलांना असं सांगत असतो की दूध प्या, दूध प्या, तेवढंच कॅल्शियमची गरज आपल्याला सुद्धा असते. तर कॅल्शियम रिच फूड, मिल्क इनटेक, हे आपण म्हणजे इव्हन मी म्हणेन जेवढं वय वाढतं तेवढं इव्हन दुधाची गरज आणि कॅल्शियम रिच फूडची गरज तेवढीच असते. म्हणजे फक्त हाडाची उंची वाढण्यासाठी कॅल्शियम गरज नसते, तर त्याचं आरोग्य मेंटेन करण्यासाठी हाडांची मध्ये कॅल्शियमची गरज असते. जसं वय वाढतं तसं हाडं कोलॅप्स होतात मणक्याची आणि कायमचा एक प्रकारचा बाक यायला लागतो ऑस्टिओपोरोसिसमुळे, आणि त्याच्यामुळे पोस्चर खराब होतं, त्याच्यामुळे पण काम करण्याची पद्धत बदलते आणि थकवा येतो आणि सतत पाठदुखी मागे लागते. त्यामुळे कॅल्शियम रिच फूड, प्रोटीन, जास्ती प्रोटीन्स युक्त फूड, प्रथिनयुक्त फूड हे फार महत्वाचं आहे. चौरस आहार, जसं आपण भारतीय संस्कृतीत म्हणतो चौरस आहार, चौरस आहार फार महत्वाचा आहे. फक्त फ्राईड आयटम्स वगैरे टाळावे. पण सर, आणि अनेकदा होतं की आपण आता बसण्याच्या पोझिशन बद्दल बोलतोय, सतत आपण बसून असतो. आता तुम्ही सांगितलं की असं अन्न कुठचंही खाल्लं जातं पटकन, जंक फूड वगैरे, त्यामुळे पण सुद्धा आपल्या पोटाचा घेर वाढून परिणाम होतो. पण मग किती काळानंतर हा ब्रेक घ्यायला पाहिजे, किती काळापर्यंत आपण हे सतत कंटिन्युअस एकाच जागी बसलं पाहिजे? एकाच पोझिशन मध्ये काम करून फटीक येऊ नये म्हणून रिकव्हरी टाइम द्यावा.
बऱ्याच कॉम्प्युटर प्रोफेशनचा डोळ्याचा पण स्ट्रेन वगैरे होतं. आता या आपण तेव्हा डोळ्याचे दुसरे डॉक्टर बोलून हा विषय वेगळा कव्हर करू, पण डोळ्याचा स्ट्रेन किंवा पाठीचा मानेचा कमरेचा स्ट्रेन टाळण्यासाठी मी असं सांगेन की साधारण अर्ध्या एक तासानंतर, अर्ध्या तासाने 25 मिनिटांनी एक थोडासा ब्रेक घ्यावा. ब्रेक घ्यावा असं माझं म्हणणं आहे. जेव्हा मी असं म्हणत नाही की बाहेर जाऊन चहा कॉफी किंवा सिगरेट प्यावी किंवा पेप्सी वगैरे प्यावी, ब्रेक घ्यावा याचा अर्थ त्याच ठिकाणी थोडा वेळ थांबून शरीर स्ट्रेच करू शकता. खांद्याचे काही व्यायाम, मनगटाचे व्यायाम, हाताचे एकसारखा माउस वापरून मनगट पुढे मागे फिरवणं किंवा शोल्डर्सचं ब्रेसिंग करणं, गोल शोल्डर्स फिरवणं किंवा मानेचं वर खाली चारी बाजूने बघणं, नजर लांबवर इन्फिनिटीने पाहून परत जवळ पाहणं, अशा प्रकारचे जर व्यायाम केले किंवा इव्हन इव्हन एका जागी बसून बसून वजन जास्तीला माणसांना डीबीटी म्हणजे डीप वेन थ्रोम्बोसिसचा भीती असते, तर पायाचे पण हालचाली कराव्या बसल्या जागी. पाय सरळ करणे, गुडघे वाकवणे किंवा अँकल घोट्याच्या इथे पायाची पूर्ण मुवमेंट रोटेशनल सर्कल्स मध्ये करावी. अशा प्रकारे छोटे एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. एक फोन आलाय सर, अविनाश आहेत आपल्या बरोबर, बोला अविनाश. माझा प्रश्न असा आहे की सततच्या टू व्हीलर ड्रायव्हिंगमुळे डाव्या हाताला क्लच, उजव्या हाताला ऍक्सिलरेटर सारखे दाबायला लागतात गर्दीच्या रस्त्यात जाताना, आणि त्याच्यामुळे बॅकिंगचा प्रॉब्लेम येतो. सततच्या ड्रायव्हिंगमुळे सुद्धा त्यांना बॅक प्रॉब्लेम वगैरे होतो, कारण सतत ऍक्सिलरेटर आणि गिअर चेंज. विशेषतः आपल्या देशामध्ये सतत ब्रेक दाबणं किंवा स्लो स्पीड ड्रायव्हिंग, शहरांमध्ये सिग्नल, त्याच्यामुळे सतत एका जागी बसून आणि परत ड्रायव्हिंगचा एक प्रकारचा मनावर पण ताण असतो. त्याच्यामुळे मनावर पण जेव्हा ताण असतो तेव्हा शरीर पाठीचे मसल्स पण टाईट होतात. जेव्हा आपण इन अ पोझिशन, ड्रायव्हिंग म्हणजे एक प्रकारची इन अ पोझिशन ऑफ फाईट आहे, तर या फाईट पोझिशन मध्ये नेहमी आपल्या शरीराचे स्नायू टाईट होतात किंवा ताणले जातात. या ताणामुळे पण लवकर थकवा येतो. नेहमी ड्रायव्हिंग, लांबचं ड्रायव्हिंग करून आल्यानंतर आपला थकवा जाणवतो या सततच्या मसल्सच्या कॉन्ट्रॅक्शन किंवा स्पाझममुळे जाणवतो. त्यासाठी काय केलं पाहिजे? त्यासाठी सेम सूचना जी मी सांगतो की मध्ये मध्ये ब्रेक घ्यावा. ड्रायव्हिंग करतानाही कॉन्सन्ट्रेशन जाऊ नये म्हणून तर मध्ये मध्ये अर्ध्या पाऊण तासाने, एक तासाने 5 मिनिटं गाडी थांबवून थोडे पाय मोकळे करावे, मानेचे पाठीचे व्यायाम करावे किंवा हात जस्ट मोकळे करून परत ड्रायव्हिंग करावं. त्याच्याने ड्रायव्हिंग करताना इरिटेशन जे असतं तेही कमी व्हायचे शक्यता आहे. म्हणजे सतत बसण्याने आपण रोड रेज म्हणतो, बरोबर आहे, रोड रेज पण कमी व्हायला मदत होते, फटीक मुळे ते होतं. सतत बसण्याने जर आपल्याला ताण येत असेल तर कुठेतरी एक छोटासा ब्रेक घेणं गरजेचं आहे. आणि आपण सुद्धा आता टॉक टाइम मध्ये एक ब्रेक घेणार आहोत, आणि तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 0226689924. We'll be right back.